शिरोळमधील नगराध्यक्ष दहीहंडी फोडण्याचा मान शिरोळच्या जय महाराष्ट्र मंडळाच्या गोविंदा पथकाने मिळवला या मंडळाला मान्यवरांच्या हस्ते 55,000 हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं शिरोळमधील भैया ग्रुपनं मानाच्या नगराध्यक्ष दहीहंडीचं आयोजन केलं होतं यावेळी आमदार डॉ राजेंद्र पाटील यडरावकर दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतीक जयंत पाटील रोहित पाटील अशोकराव माने माजी आमदार उल्हास पाटील नगराध्यक्ष अमरसिंह पाटील आदित्य पाटील यडरावकर सौरभ शेट्टी आदी मान्यवरांसह तरुणाईची उपस्थिती लक्षणीय होती अजिंक्यतारा मंडळ गोडी विहीर तालीम मंडळ हनुमान मंडळ शिरोळ आणि नरसिंह तालीम मंडळ या मंडळांच्या गोविंदा पथकांनी यामध्ये सहभाग घेतला होता चिठ्ठीनुसार शिरोळच्या जय महाराष्ट्र मंडळाच्या गोविंदा पथकानं एकावर एक थर चढवून हजारोच्या जनसमुदायाच्या साक्षीनं दहीहंडी फोडली यावेळी तरुणाईचा उत्साह ओसांडून वाहत होता मान्यवरांच्या हस्ते जय महाराष्ट्र गोविंदा पथकाला बक्षिसं देण्यात आली या प्रसंगी उपनगराध्यक्ष तातुबा पाटील यांच्यासह नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या